जळगाव तालुक्यातील 13 ग्रामपंचायती निवडणुकीचे निकाल सोमवारी शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात जाहीर करण्यात आले असून अनेक धक्कादायक निकाल लागले असून तर काही उमेदवार हे ईश्वर चिठ्ठीने विजयी झाले आहेत। सुभाषवाडी येथे देखील उच्च शिक्षित तरुणी जयश्री राजाराम राठोड या युवतीने विजयश्री खेचत गावाच्या इतिहासात सर्वात कमी वयाची सरपंच म्हणून मान मिळवला आहे। जयश्री राजाराम राठोड ही उच्च शिक्षित तरुणी असून आगामी काळात गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन तिचे वडील राजाराम राठोड यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे। यावेळी जयश्री राजाराम राठोड यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांतर्फे यावेळी मोठा जल्लोष करण्यात आला व सुभाषवाडी गावाच्या विकासासाठी आगामी काळात कटिबद्ध राहू व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गावाचा विकासाचा पाया हा पुढे नऊ असे आश्वासन देखील जयश्री राठोड यांचे वडील राजाराम राठोड यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे। नेमकं ते काय बोलले ते जाणून घेऊयात। आज आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपला विजय झालेला आहे, आपण आगामी काळात कोणासोबत असणार आहे आणि कुठलं गाव आहे? विजयाबद्दल आनंद होतोय। आम्ही गुलाबराव पाटील पालकमंत्री यांच्या सोबत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गावाचा विकास करणार आहे। उच्च शिक्षित माझी मुलगी आहे सरपंचपदासाठी जयश्री राजाराम राठोड, एम एस सी मायक्रोबायोलॉजी झालेलं आहे आणि लोकांनी उच्च शिक्षण आणि गावाचा विकासासाठी त्याला एक जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करू आणि आमचं पूर्ण पॅनल विजय केल्याबद्दल ग्रामस्थांचा आणि मतदारांचा अभिनंदन। आपलं नाव? राजाराम पन्नालाल राठोड। हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।